त्यामुळे पुढच्या एका महत्वाच्या घडामोडीकडे, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पुढील सुनावणी ही 18 नोव्हेंबरला होणार आहे. वकील अमित कट्टार नवरे यांनी न्यायाधीशांनी झापलेलं आहे. प्रसिद्धीसाठी एन्काउंटर स्थळी तपास कसे करू शकता असा न्यायाधीशांनी सवाल केलेला आहे. बुलेट शेल पोलिसाला झालेल्या जखमीसंदर्भात रिपोर्ट पुढच्या सुनावणीत हवेत असे निर्देशही कोर्टानं दिलेले आहेत. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली. अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का, गोळी नेमकी कुठे गेली असा सवाल न्यायाधीशांनी केलाय. गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली असं उत्तर सरकारी वकिलांनी दिलं. पाणी पिण्यासाठी आरोपीची बेडी काढली का, पाणी पिण्यासाठी काय वापरलं होतं असा सवाल कोर्टानं केला. आणि पाण्याची बाटली सापडलीये ज्यातून त्याला पाणी दिलं होतं असं उत्तर त्यावर सरकारी वकिलांनी दिलंय. चार गोळ्या झाडल्याना मग चार बुलेट शेल आहेत का असा सवाल कोर्टानं केला. तर दोन बंदुकीतून या चार गोळ्या झाडल्या मग दोन वेगळे बुलेट शेल आहेत का. मृतदेह हा त्या घटनेचा सायलेंट विटनेस असतो असं कोर्ट म्हणालं. बॅलिस्टिक रिपोर्ट, बुलेट शेल, पोलिसाला लागलेल्या गोळीची जखम याचे पुरावे पुढच्या सुनावणीत हवेत असे निर्देशही कोर्टानं दिलेत.